महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे श्रीगोंदा बढेवलेपर्स. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांचे पुणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांचे पुणे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर बारीक लक्ष आहे. आपण सर्वांनी राज्य कोरोनामुक्त करण्यासाठी एकत्र येऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे प्रतिपादन शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी तालुका आंबेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी केले. लांडेवाडी येथे पुणे जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून 30 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. यावेळी तहसीलदार रमा जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश ढेकळे, शिवसेना गटनेते देवीदास दरेकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर, तालुका प्रमुख अरुण गिरे, पायोनियर हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉक्टर ताराचंद कराळे, पंचायत समिती सदस्य प्राध्यापक राजाराम बाणखेले, रवींद्र करंजखेले, भाजपा संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे, लांडेवाडीचे सरपंच अंकुश लांडे, उपसरपंच दत्ता तळपे, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काळजळे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की रुग्णालयामध्ये भरतीसाठी आणि ऑक्सिजन बेडसाठी दररोज मला शेकडो लोकांचे फोन येतात. ग्रामीण भागामध्ये सध्या रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने लांडेवाडी येथे कोविड सेंटर करावे यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार आणि तालुका प्रशासनाशी संपर्क साधून पाठपुरावा केला होता. प्रशासनाकडे असलेली डॉक्टरांची अपुरी संख्या लक्षात घेऊन पायोनियर हॉस्पिटलचे डॉक्टर ताराचंद कराळे यांच्या माध्यमातून 3 डॉक्टर आणि 4 ब्रदर्स उपलब्ध आहेत. यासह भैरवनाथ पतसंस्था आणि भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने टेबल खुर्च्या, पंखे, टीव्ही, लाईट, साहित्य, भोजन व्यवस्था आदी कामे मार्गी लावली आहेत. ग्रामपंचायत लांडेवाडी यांनी देखील आवश्यक साहित्य कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून दिले. सगळ्यांनी एकत्र येऊन एक दिलाने कोरोनाचा सामना केल्यास हा लढा आपण लवकरच यशस्वीपणे जिंकू असा आत्मविश्वास यावेळी माजी खासदार आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. लांडेवाडी येथे 30 बेडचे रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले असून येथे वैद्यकीय सेवा आणि रुग्णांना आवश्यक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश ढेकळे यांनी यावेळी दिली आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रुग्णांना पिण्याचे गरम पाणी मिळावे यासाठी वॉटर डिस्पेन्सर मशीन तसेच 4 वॉटर गीझर कोविड सेंटरला स्वखर्चाने भेट म्हणून दिले. क्षण आहे, आपण सर्वांनी राज्य कोरोना मुक्त करण्यासाठी एकत्र येऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे प्रतिपादन शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी तालुका आंबेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी केलं. सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना मागच्या काही दिवसात दिसून येत आहे. त्या अनुषंगाने आपल्या तालुक्यातील जे काही कोविड केअर सेंटर्स आपलं अवसरी शिनोली या ठिकाणी उभं केलेलं आहे, याही ठिकाणी पूर्ण क्षमतेने रुग्ण ठेवले तरीसुद्धा काही रुग्णांना CCC साठीसुद्धा बेड उपलब्ध होत नसल्याचे माननीय खासदार आढळराव दादा यांच्याकडं काही लोकांनी विनंती केली आणि त्यांनी आम्हाला सूचना दिल्या की आपल्या इथं माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्र लांडेवाडी येथे रुग्णांच्यासाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी दादांनी सूचना दिल्या. त्या अनुषंगाने आम्ही तालुकास्तरीय प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र लांडेवाडी येथे पाणी करून तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिला आणि पुरुष असे 30 बेड ठेवण्याची क्षमता होऊ शकते अशा प्रकारचा आमचा निदर्शनास आल्यानंतर दादांनी त्यासाठी परवानगी दिली. त्यासाठी ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामपंचायतमार्फत जे काही आम्हाला आवश्यक साहित्य होतं जे कमी पडत होतं प्रशासनासाठी, कॉट्स असतील, गाड्या किंवा रुग्णांच्या मनोरंजनासाठी TV होता, ज्या काही गोष्टी आम्ही दादांना सांगितल्या त्या दादांनी तात्काळ देण्याची तयारी दर्शवली आणि मागच्या 2-3 दिवसात ही पूर्ण तयारी करून तिथं रुग्णांसाठी गरम पाण्याची सोय नव्हती, त्यासाठीसुद्धा ग्रामपंचायतमार्फत आपल्याला गरम पाण्याची सोय करून देण्यात आली. काही किरकोळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनुषंगाने इमारतीचे दुरुस्ती होते त्याही करून दिलेले आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपण आता 30 रुग्ण कोविड केअर सेंटरचे असिम्प्टोमॅटिक जे आपण CCCमध्ये ठेवले जातात
त्या प्रकारचे 30 रुग्णांना आपण इथं सध्या ॲडमिट करून घेऊ शकतो. त्यासाठी लागणारा काही स्टाफसुद्धा दादांच्या मार्फत उपलब्ध करून दिलेला आहे डॉक्टर कराळांच्या संस्थेमार्फत. त्या अनुषंगाने आम्ही तालुक्यात आत्ता 10,000 जास्त रुग्णांची नोंद झालेली आहे. 1 मार्चपासून 30 एप्रिल या 2 महिन्यामध्ये आपल्याकडं 4,900 रुग्णांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. म्हणजे मागच्या एप्रिल ते मार्च यामध्ये जेवढे रुग्ण होते त्याहीपेक्षा जास्त रुग्ण या 2 महिन्यात आढळून आलेले आहेत. अशी सध्या वाढता आलेख असताना आम्हाला जे काही पाठिंबा मिळालेला आहे त्या अनुषंगाने आम्हालाही काम करण्यासंदर्भात खूप होत आहे की बाबा लोकांची गैरसोय होणे हे लक्षात आल्यानंतर दादांच्या माध्यमातून इथं लोकांची सोय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा देण्याचं मॅक्झिमम आमच्या आरोग्य विभागामार्फत प्रयत्न केला जाईल आणि त्यासाठी रुग्णांनीसुद्धा आपल्या ज्या काही शासनाच्या गाईडलाईन्स आहेत की सोशल डिस्टन्सिंग पाळावं, गावामध्ये फिरून सध्या बंद आहे तर विनाकारण कोणी घरातून बाहेर पडू नये, ज्येष्ठ नागरिकांची जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी आणि त्याच अनुषंगाने इथं लसीकरण चालू आहे. लसीकरणालासुद्धा आम्ही सेपरेट पार्टिशन करून घेतल्यामुळे याच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आता लसीकरण पण चालू राहणार आहे आणि नियमित वर्क पण या ठिकाणी चालू राहणार आहे. कारण कोविड रुग्णांसाठी सेपरेट एंट्री आणि एक्झिट देण्यात आलेलं आहे त्यामुळे समोरच्या भागामध्ये कोविड रुग्णांचा संबंध येणार नाही. त्यामुळे नियमित वर्कसुद्धा या प्राथमिक आरोग्य केंद्राचं चालू राहील. आम्हाला सगळ्यांना आपल्या दादांनी जे काही पाठबळ दिलेलं आहे यासाठी मी प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार मानतो, ग्रामपंचायतीचे पण आभार मानतो आणि असं सहकार्य चालू ठेवलं तर आपण चांगल्या प्रकारची सेवा रुग्णांना देऊ एवढं मी सांगू इच्छितो. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढायला लागल्यामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये आणि सगळ्याच तालुक्यांमध्ये कोविड केअर सेंटरची संख्या मोठ्या प्रमाणात उभी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्याधिकारी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून गाव आणि ग्रामपंचायत लांडेवाडी या सगळ्यांच्या मिळून आम्ही आज या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 30 खाटाचं कोविड केअर सेंटर चालू केलेलं आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला, तहसीलदार मॅडमनी चांगलं सहकार्य आणि मार्गदर्शन ग्रामस्थांना केलं, भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ आणि पतसंस्था भैरवनाथ पतसंस्था यांच्या माध्यमातून आवश्यक असणारं साहित्य म्हणजे TV असेल किंवा टेबल असतील किंवा इतर गोष्टी हे पुरवण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ह्याही पुढे विशेष करून आमचे सहकारी डॉक्टर ताराचंद कराळे यांच्या माध्यमातून 3 डॉक्टर आणि 4 वर्धक आज दुपारपर्यंत या ठिकाणी हजर होतील, त्यांची सेवा या ठिकाणी आपल्याला घेता येईल. एकंदरीत आपण सगळ्यांनी मिळून आंबेगाव तालुक्यातल्या प्रशासन असेल, सर्वसामान्य जनता असेल, आपण सगळ्यांनी मिळून कोरोनाला पराजित करायचं, संख्या कमी करायची. शासन आपल्या पाठीशी आहे, मुख्यमंत्री सातत्यानं, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री सगळ्यांचं या ठिकाणी जिल्ह्यावर बारीकसं लक्ष आहे. आपण सगळेजण एकत्र येऊन कोरोनाला हरवूया एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.